आजपासून छगन भुजबळ साहेबांना आम्ही ओबीसीचे नेते मानणार नाही, आमचे ओबीसीचे सर्वोच्च नेते हे मनोज जरांगे असतील. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तसंच आता ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग, अशी शंकाही भुजबळांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे मात्र मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. एकीकडे भुजबळ आणि जरांगे यांच्यात वाद सुरू असतानाच छगन भुजबळ नाही तर मनोज जरांगेच ओबीसी समाजाचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांनाच आपण नेते मानणार, अशा शब्दात 12 बलुतेदारांचे ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी घोषणा केली आहे. जरांगे 12 बलुतेदारांना वेगळा उपवर्ग करून आरक्षण देण्याची मागणी वेळोवेळी करतायत, त्यामुळे मनोज जरांगेंनाच आपण ओबीसींचे सर्वोच्च नेते मानणार असल्याचं काशीद म्हणालेत. काल मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली, खरं तर अतिशय आनंद झाला. कुणबी नोंद सापडली याचा अर्थ आता ते मराठा राहिलेले नाहीत, कुणबी झाल्यात म्हणजे ओबीसी झाल्यात. आणि मनोज जरांगे पाटील आता ओबीसीचे सर्वोच्च नेते आम्ही मानणार. त्याचं कारण असं आहे की गावगाड्यातील गरीब ओबीसी जे 12 बलुतेदार आहेत त्यांना आजपर्यंत आरक्षणामध्ये योजनांमध्ये कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. किंबहुना ओबीसीचे आजपर्यंतचे जे नेते आहेत, सर्वोच्च नेते म्हणतात, आम्ही 374 जातींचं नेतृत्व करणारे म्हणणारे छगन भुजबळ आजपर्यंत ओबीसींच्या ताटामध्ये 12 बलुतेदारांना काहीच मिळवून दिलं नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी बऱ्याच वेळा ओबीसी 12 बलुतेदार जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांच्या मागण्यांना किंवा त्यांच्या 12 बलुतेदार महामंडळ असेल वेगळं उपवर्गीकरण करून आरक्षण असेल त्याला विरोधच केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही आजपासून छगन भुजबळ साहेबांना आम्ही ओबीसीचे नेते मानणार नाही, आमचे ओबीसीचे सर्वोच्च नेते हे मनोज जरांगे असतील. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.